पालघरच्या वाघोबा घाटातील मंदिरात भाजप युवा मोर्चाकडून स्वच्छता मोहीम उपक्रमात काही स्थानिकांचाही सहभाग पर्यटकांमध्ये जनजागृती बीडमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा 10,34,000 शेतकऱ्यांना 289 कोटींचा पीक विमा मंजूर परभणीतील पूर्णा रेल्वे स्थानकात व्यापाऱ्यावर हल्ला जुन्या वादातून मारहाण केल्याची घटना संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित भुसावळ रेल्वे विभागात फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा 2 दिवसात 3 लाखांचा दंड वसूल भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस 20 मे पासून महिनाभर इगतपुरी पर्यंत धावणार मुंबई विभागातील कामांसाठी महत्वाचा निर्णय दौंडच्या हातवळण गावातील बंधाऱ्याची दुरावस्था बंधाऱ्याला गळती लागल्यानं स्थानिक शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त बीड जिल्ह्यात जल पुनर्भरणावरती अधिक भर द्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचे आदेश बीड जिल्ह्यातील बस स्थानकांना चोरट्यांनी केलं लक्ष्य आष्टीत भर दिवसा महिलेची लूट 7 तोळ सोनं लंपास वर्ध्याच्या हैदराबाद नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला पेट सुदैवानं जीवितहानी नाही मात्र आगीत कार जळून खाक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराच्या गोंधळाचा शिक्षकांना भुर्दंड बदली आदेशात छत्रपती संभाजीनगरऐवजी औरंगाबाद नाव करण्यासाठी शिक्षकांची धावपळ औरंगाबाद शहराचं नामांतर संभाजीनगर झालं कोर्टाच्या आदेशानुसार निकाल लागेपर्यंत औरंगाबाद असेच ठेवावं असे आदेश